दंडवत प्रणाम में ईशादिष्टित सतीश गुरु कैवल्यवासी तपस्विनी भामाताई जी अमृते श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड अमृत प्रवर्तक ग्रुपच्या माध्यमातून विद्या गुरुवर्य श्री बाबाजी तळव बाबांना दंडवत प्रणाम। आदरणीय गुरुवर्य श्री दादाजी तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम। आणि अमृत प्रवर्तक ग्रुपमधून लीला श्रवण करीत असलेल्या आपल्या सर्वांनाच दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आहे 94052 75 075 आणि कॉलिंग नंबर आहे 78 86 26 71 20। दंडवत हो। आपण काल लिळेमध्ये बघितलं की या मार्गाशी आधी कारण दत्तात्रेय प्रभू आहे। दत्तात्रेय प्रभूंचा अवतार कुठे आणि कशा प्रकारे झाला आणि कशासाठी होतोय आपण पाहिलेलं आहे। आज आपण पाहणार आहोत ब्रह्म विष्णू महादेवांचं गर्भहरण कशा प्रकारे केलं ते आपण पाहणार आहोत। आदरणीय श्रद्धेय महंत श्री उपाध्य कुलाच्या उपाध्य कुलभूषण नायमज बाबाजी शास्त्री मकर धोकडा यांच्या लेखणीतून एक साकारलेला ग्रंथ आहे श्री दत्त दर्शन, त्याच्यामध्ये संदर्भ येतो। अनुसया माता अतृषी जे होते त्यांची इच्छा प्राप्त झाली, त्यांना पुत्र प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या ठिकाणी जी उदासीनता निघून गेलेली आहे। परमेत्माचा रहिवास बद्रिकाश्रमामध्ये होता, ज्या ठिकाणी परमेश्वराचा रहिवास असतो की नाही तिथे सगळं आनंद निर्माण होत असतो। जे काही दुःख असेल जे काही क्लेश असेल हा सर्व दूर होत असतो। पण कुठे, ज्या ठिकाणी परमेश्वराचं अधिष्ठान आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष दत्तात्रेय महाराज होते। सगळ्यांच्या ठिकाणी आनंद होता, तिथे दुःख आणि क्लेश अजिबात नव्हता। बद्रिकाश्रम मध्ये सगळं प्रसन्नमय वातावरण होत। बघा, आपल्या जरी घरामध्ये परमेश्वराचं अधिष्ठान असेल, फक्त अधिष्ठान असून चालेल का? हो, चालणार नाही। त्या घरामध्ये परमेश्वराची उपार्जनाही पाहिजे, परमेश्वराची भक्ती साधना पण चालू असली पाहिजे। ज्या ठिकाणी परमेश्वराचं अधिष्ठान असून ज्या ठिकाणी पूजापाठ चालतो त्या ठिकाणी दुःख क्लेश कधीही राहत नाही, त्या ठिकाणी प्रसन्नता राहते। बघा, काही काही घरामध्ये उदासीनता का जाणवते, त्या ठिकाणी पूजापाठच नसतो, देवपूजा नसते, स्मरण नसतं, त्या घरामध्ये कधी पारायण नसतं, म्हणून तिथे उदासीनता जाणवते। पण ज्या घरामध्ये पूजापाठ असेल, त्रिकाळ आरती असेल, स्मरण त्या घरामध्ये असेल, सर्व परिवार धार्मिक असेल, तर निश्चित त्या ठिकाणी प्रसन्नता जाणवते, नसेल तर उदासीनता जाणवते। बद्रिकाश्रमात सगळ्या प्रकारची प्रसन्नता जाणवत होती, कारण की तिथे आधी कारण दत्तात्रेय महाराजांचा रहिवास त्या ठिकाणी होता। त्यांचं नाव सैंग ऋषी जे ठेवलं होतं, भृगु ऋषींनी जे नाव ठेवलं सैंग ऋषी, आता हळूहळू खेळू लागले, मोठे होऊ लागले, रांगोही लागले। त्याच वेळेस नारायण नारायण करत नारद बद्रिकाश्रमामध्ये पोहोचले। अनुसया मातेने नम्रपूर्वक दंडवत प्रणाम केला, त्यांचं स्वागत केलं। आमची परंपरा आहे, एखादा अतिथी जर आमच्या घरी येत असेल, एखादा साधू जर आमच्या घरी येत असेल, तर आम्ही त्यांचं आदरतिथ्य करावं, ही आमची संस्कृती आहे। अनुसया माता सैंग ऋषींना दत्तात्रेय प्रभूंना घेऊन बसलेली होती। तिने बघितलं नारद त्या ठिकाणी येतात, ज्यांचं त्रिलोकामध्ये विहार वर्तन आहे। बद्रिकाश्रम मध्ये सगळं त्यांनी ते दृश्य बघितलं, इथे सगळं आनंद आहे। निरोप घेऊन ब्रह्माकडे गेले, त्यांचे पिता नारदाचे पिताशी ब्रह्मदेव त्यांच्या महालात गेले। त्यांना वाटलं की आपली जी माता आहे सावित्री, हिची आपण परीक्षाच बघायची, हिला स्वतःचा फार गर्व आहे असं नारदांना वाटलं। स्वतःला फार ही पतिव्रता समजते। त्याने सांगितलं, नारद आईजवळ बसले, नारदाला आई विचारते, नारदा तू बऱ्याच दिवस झालं काय त्रैलोक्याचा आम्हाला काही तू समाचार नाही सांगितलं, तू सांग ना काहीतरी, तेवढंच आम्हाला बरं वाटतं, अशी सावित्री नारदाला म्हणते। नारद म्हणतात, काय सांगो, तुझी स्नुषा म्हणजे अत्रीची पत्नी ती खरंच धन्य आहे। ते म्हणते, काय झालं? ते म्हणते, अगं आई, तिच्यासारखी पतिव्रता कोणीच नाहीये। ते म्हणे, कसं काय? अगं म्हटले, तिचं कर्तृत्व पण फार मोठं आहे। म्हटले, कसं काय? अगं आई, सावित्री
आगाई सावित्री अनुसयाने एका गोंडस बाळाला जन्म दिला, असा बाळ कुणाकडेच नाहीये। आणि तिच्या ठिकाणी जी सती दिसते, जी पतिव्रता आहे, ते सुद्धा कुठेच नाहीये। अशा प्रकारे नारद आपल्या आईला सगळी अनुसयेची कहाणी सांगतात। ते सांगतात की तिच्या पायावर रिद्धिसिद्धी लोळण घेते, एवढंच काय स्वर्ग ऋषी त्रिभुवनामधले सगळे तिची स्तुती करताय, ती श्रेष्ठ आहे। मला तर असं वाटतं की तिच्यासारखी दुसरी सती त्रिलोकामध्ये कोणीच नाही। म्हणून आई मी उदास झालो आणि मी तुझ्याकडे आलो। नारद महर्षी नाटक करू लागले, सावित्रीच्या नेत्रातून असूया दिसू लागली। बघा, एका बाईची प्रगती दुसऱ्या बाईला कधीच सहन होत नाही, एका बाईचे सौंदर्य दुसऱ्या बाईला कधीच सहन होत नाही, तो श्रीलेपीचा दोष आहे। सावित्री पण आता तिला राग आला, तिचे डोळे रागाने लाल झाले। नारद ऋषींना वाटलं की आपला डाव बरोबर साधला, ते आईला वंदन केलं आणि आपल्या महालात निघून गेले। मग विष्णूच्या घरी गेले, विष्णू घरी नाही, नारदाने बघितलं, हीच कथा लक्ष्मीला सांगितली। नंतर मग शेवटी पार्वतीकडे गेले, म्हणजे तिघां सावित्री लक्ष्मी आणि पार्वती तिघांनाही नारदाने तीच कथा सांगितली जी आपल्या आईला सांगितलेली होती। आणि मग अशा प्रकारे हे तिघी जण एकत्र आल्या, त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली की अगं म्हणे आपल्यासारखी आपल्यापेक्षा सती सावित्री निघाली ती अनुसया। नारदाने सांगितलं, नारद कधी खोटं बोलत नाही, आता आपण तिघींनी एक डाव करायचं, तिचं आपण पतिव्रता भंग करून टाकायचं। बघा देवता कशा प्रकारे जीवाला विघ्न करतात। आणि मग ठरल्याप्रमाणे ब्रह्मा विष्णू महादेव हे तिन्ही आयन सायंकाळी आपल्या भुवनी आले। त्यांनी पाहतात तर आपल्या स्वागतासाठी कोणी आलंच नाही। आज कसं काय सगळं घरामध्ये उदास वातावरण दिसतं। जेव्हा आपली पत्नी नाराज तेव्हा समजायचं घरामध्ये काहीतरी बिघाड झाला। जेव्हा स्त्री प्रसन्न असते तेव्हा घरही प्रसन्न असतं। जेव्हा स्त्री उदास होते तेव्हा घरामध्ये सुद्धा उदासपणा येतो। कारण त्यांनी ओळखलं की आपल्या पत्नी दररोज आपल्या समोर यायचा, आपलं स्वागत करायचा, आज एकाची पत्नी आली नाही आपल्या समोर। तिघांनी पाहिलं तर आपल्या पत्न्या ह्या फुगून बसलेल्या होत्या, रुसून बसलेल्या होत्या। ब्रह्मा विष्णू महादेव हे तिघ आश्चर्यचकित झाले। त्यांना वाटलं हे तर फुगाफुगी तर कर्म म्हणजे खाली कर्मही असते, ही फुगाफुगी आपल्या स्वर्गामध्ये कस काय आली। तिघांनी आपल्या पत्नीला समजवण्याचा प्रयत्न केला। त्याने सांगितलं काय पाहिजे तुम्हाला, तुम्ही काबर रुसलात, काही आणायचं का, काय पाहिजे तुम्हाला, काही कमी आहे का सांगा, तुम्हाला काय स्वर्गामध्ये कमी आहे, काय तुम्हाला ब्रह्मलोकी कमी आहे। प्रत्येकाने आपल्या पत्नीची विचारपूस केली, कारण की पत्नीची विचारपूस करावी लागते। कारण की जर पत्नीची विचारपूस केली नाही तर मग तुमची कशी फजिती, तुम्ही चांगला अनुभव घेता, कारण तुम्ही प्रपंच करता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। तिघांमध्ये चर्चा सुरू झाली। तिघींनी सांगितलं की तुम्ही तिघांनी प्रत्येक पत्नीने आपल्या नवऱ्याला सांगितलं, तुम्ही तिघांनी जाऊन जी अनुसया आहे तिचं सत्व हरण करूनच आमच्याकडे यायचं। त्यांनी सांगितलं की तिचं सत्व हरण आम्ही करू शकत नाही, कारण की ती फार पतिव्रता महान आहे, तपस्वी आहे, तिची ख्याती मी ऐकलेली आहे, आमच्याकडे होणार नाही। त्यांनी सांगितलं जर तुमच्याकडे होणार नाही तर तुम्ही आमच्या जोपर्यंत तुम्ही सत्व हरण करत नाही तोपर्यंत तुम्ही तिघांनी आमच्या महालामध्ये यायचं नाही, आमच्याकडे यायचं नाही। आणि मग तिघमेका ब्रह्मा विष्णू महादेव एकमेकाकडे पाहू लागले। बघा स्त्री हट्ट त्यांना वाटलं की तर पूर्ण करावाच लागेल, सांगितलं ना स्त्री हट्ट, जोग हट्ट आणि बाल हट्ट हे तीन हट्ट पूर्ण करावेच लागतात। आणि मग शेवटी त्यांनी तिघांनी विचार केला, एकांत स्थळामध्ये गेले। आणि मग त्यांनी आता बायकोचं कोण ऐकत नाही, बायकोचं सगळेच जण ऐकतात। अरे जिथे देवतेला जिथे त्या देवी देवतांना ऐकावं लागलं, मग तुमच्यासारख्याची काय गत आहे, ऐकावंच लागतं। आणि मग तिघांनी प्लॅन केला, भद्रिकाश्रम मध्ये
अनुसया मात्रा अत्रुषींना खेळवत होती. अत्रुषी नदीवर गेलेले होते तेवढ्या तीन ब्राह्मण तेजस्वी अनुसयेच्या दारामध्ये गेले. हे तीन यांनी ह्या तिघांनी ब्रह्माविष्णू महादेवाने ब्राह्मणाचं रूप घेतलं, दारामध्ये गेले. ब्राह्मण आले म्हणून अनुसयेने त्यांना उठून वंदन केलं, आदर केला. त्यांनी सांगितलं की अनुसय आम्हाला खूप भूक लागलेली आहे. ते म्हणाले हो हो काय हरकत नाही, मी तुम्हाला भोजन करते, आपण बसा, मी आता भोजनाची तयारी करते. ते ब्राह्मण म्हणाले तुझी सतीत्वाची कीर्ती ऐकून आम्ही ठिकाणी आलेलो आहोत, परंतु आम्हाला आमच्या जवळचा जो पदार्थ आहे त्याचा पाक तू करून आम्हाला जेवू घाल, बाकी आम्हाला काहीच नको. अनुसय जरा आश्चर्यचकित झाली. ते म्हटले काय हरकत नाही, त्यांच्या जवळचा पदार्थ घेतला आणि पात्राजवळ आले. त्या तिन्ही ब्राह्मणांनी आपल्या झोळतील जे तांदूळ होते ते अनुसयाच्या पात्रामध्ये टाकले आणि पाकगृहामध्ये गेली. पण गेल्यानंतर तिला संशय आला, हा तर तांदूळ नाही, हा तर गारा दिसतात, हे ते गारगोठी दिसते आहे. तिच्या अंतःकरणामध्ये धस्स झालं. ते तांदूळ नव्हते तर गारगोट्यांची एकणा होते. तिच्या मनामध्ये विचार आला, आपली परीक्षा आहे, ब्राह्मण तर उपाशी नाही गेला पाहिजे. जर एखादा ब्राह्मण उपाशी गेला, जर एखादा साधू उपाशी गेला तर दोष लागतो. आणि मग तिच्या अंतःकरणामध्ये धस्स झालं, भयभीत झाली. जणू काही आभाळ कोसळावा अशा प्रकार दुःख अनुसेवर कोसळलं. तिने हे करत असताना एक वेळ आपला जो बाळ आहे संगृषी दत्तात्रेय महाराज त्यांच्याकडे बघितलं. दत्तात्रेय श्री दत्तात्रेय प्रभूंची खेळखेडा चालू होती. तिने दत्तात्रेय प्रभूंकडे बघितलं, तिला स्फूर्ती आली. तिने चुलीवर आदन ठेवलं आणि भाट तो गाऱ्यांचा भाट टाकून दिला. स्फूर्ती आली म्हणजे तिला वाटलं की आपल्यासोबत परमेश्वर आहे, आपल्याला कशा प्रकारची भीती नाही. बघा तुमच्यावर संकट येऊ नये किंवा संकट येणार असतील तुम्ही फक्त देवाकडे बघा. म्हणा देवा लक्ष ठेवा, तुम्ही असं देवाला म्हणत जा. पण देवाचं मन लक्ष तुमच्याकडे पाहिजे ना, तुमचं पण देवाकडे लक्ष पाहिजे. पण कसं होतं, देवाचं लक्ष तुमच्याकडे असतं पण तुमचं लक्ष कुठे असतं, प्रपंचामध्ये, प्रॉपर्टीमध्ये, बायकोमध्ये, दागदागिन्यामध्ये, संपत्तीमध्ये आपलं लक्ष असतं. देव आपल्याकडे पाहत असतो पण आपण देवाकडे कधी पाहत नसतो. अनुसया मातेने जेव्हा श्री दत्तात्रेय प्रभूंकडे बघितलं तेव्हा तिला स्फूर्ती आली. तिला वाटलं की आपल्यासोबत परमेश्वर आहे. आणि मग ती देवाला प्रार्थना करू लागली, हे देव परमेश्वर असा काय अगडीत माझ्यावर प्रसंग आला, जर मी या परीक्षेला जर नाही उतरले तर माझं सत्वहरण होईल. या संकटामधून परमेश्वरा तुम्हीच मला वाचवा, अशा त्या दयाघना परमेश्वराची प्रार्थना अनुसया माता करते आहे. तू अनंत शक्ती आहेस देवा, तुझ्याशिवाय मला कुणी नाही, तूच माझं रक्षण कर. अनुसया ध्यान करू लागली. श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्या ब्राह्मणांकडे बघितलं आणि खेळत खेळत चुलीजवळ आले. पातेल्यामध्ये जो गारांचे जे तांदूळ टाकले होते कृपा दृष्टीने त्याच्याकडे बघितलं आणि जो भात सुजू लागला की नाही तो आता भात तांदळाचा आचार झाला. ज्या गारगोट्या होत्या जी अशक्य गोष्ट होती ती शक्य झाली. गारगोटीमध्ये असलेला भात म्हणजे गारगोटीचा जे गारगोट्या होत्या त्याच्या तांदळामध्ये रूपांतर झालं आणि भात शिजल्या गेला. अनुसया जाऊन पाते तर काय, तो भात तयार झाला आणि तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही. श्री दत्तात्रेय प्रभूंना आपल्या जवळ घेते, त्यांना कुरवाळते, त्यांची मुखे घेते. बघा कारण तिला माहिती होते की हा माझा जो बालक कोणी सामान्य नाहीये, याची जी क्रिया आहे यांची जी लीळा आहे. भात तयार झाला. अनुसया मातेने हर्षाने त्या ब्राह्मणांना सांगितलं की पात्र वाढली तुम्ही चला. त्यांना वाटलं अरे बापरे असं कसं काय होऊ शकतं. अतिथि निमूटपणे उठले, खाली मान घालून पाठावर जाऊन बसले. पाहतात तर काय, त्यांनी तिघा एकमेकाकडे बघितलं. ते म्हटले की आपण जी योजना केली होती आपण इला फसवायला आलो होतो पण आपणच फसलो. बघा देवाचा जो भक्त तो कधीही फसत नाही.
तुम्हाला देवतांनी कितीही विघ्न करू द्या, पण तुम्ही जर तुमच्या परीवर जर ठाम असाल तर तुम्हाला देव कुठल्या प्रकारचं विघ्न होऊ देत नाही, तुम्हाला कुठेही फसू देत नाही। परंतु आपल्यास आपण सुद्धा देवाच्या ध्यानामध्ये मग्न असलं पाहिजे, आपलं सुद्धा लक्षही परमेश्वराकडे असलं पाहिजे। ज्याचं लक्ष परमेश्वराकडे आहे परमेश्वर त्याला कधीही फसू देत नाही। हे उदाहरण म्हणजे आम्हाला अनसूया माता आहे। अनसूया माता कोणी प्रकारचा जीव आणि ब्रह्मा विष्णू महादेव हे देवता हे आलेच ना विघ्न करण्यासाठी। परंतु जर त्या ठिकाणी परमेश्वर होते, देवाने होऊ दिलं का विघ्न? नाही होऊ दिलं। लक्षामध्ये ठेवा, एकदा जर का तुम्ही परमेश्वराच्या परमेश्वराला शरण गेला तर तुम्हाला कुठलीच देवता विघ्न करत नाही। ज्यांच्या डोक्यामध्ये संभ्रम आहे, आम्ही उपदेश घेतल्यानंतर आम्हाला आमची कुलदेवता काही विघ्न करते का? कुणाचीच कुठली कुलदेवता नसते, हा सगळा आपला भ्रम आहे, पण डोक्यातून काढून टाका। जर तुम्ही परमेश्वराची झाला तर तुम्हाला कुठलीच देवता विघ्न करू शकत नाही। हे लिळेमधला संदर्भ मात्र लक्षामध्ये ठेवा आणि तुमच्या डोक्यातला गैरसमज हा काढून टाका। आणि मग अशा प्रकारे त्यांनी भोजन केलं। ते म्हणतात, अनुसया माता तो खरं धन्य आहेस, या जगामध्ये तुझ्यासाठी पतिव्रता कुठलीच नाही। परमेश्वराने तुझं रक्षण केलं आणि जो परमेश्वराचं रक्षण करतो त्याला जगामध्ये असाध्य काहीच नाही। अशा प्रकारे अनुसया माता पुढची तयारी करू लागली। गंधाक्ष ती हातामध्ये घेऊन आली, पण त्यांनी सांगितलं अतिथी देवो भव याप्रमाणे अनुसया पूजन करू लागली। भोजनाचा संकल्प करण्यासाठी हातामध्ये उदक घेऊन आली। म्हणून आपल्यामध्ये प्रथा आहे, जेव्हा आपण साधनवंतांना भोजन देतो तेव्हा आपण पहिली गंध अक्षदा पुष्पहार आपण संकल्प सोडतो, कृष्णार्पण म्हणतो, दत्तात्रय अर्पण म्हणतो। का तर आपला हा विधी आहे, तो विधी पूर्ण झाल्याशिवाय तुमची क्रिया पण लागू होत नाही। तुम्ही सगळा काही स्वयंपाक केला परंतु संकल्पच नाही सोडला, पूजा नाही लावली, त्यांचं पूजन नाही केलं तर नाही चालणार। तुम्हाला पूजन करावंच लागेल। का तर ती तो अदर्थित्य भाव आहे, तो सुद्धा एक भक्तीचा प्रकार आहे। लोक म्हणतात ना, बाबा हे साधूंचं लोकांचं खूपच अवघड आहे। कोण अज्ञान लोक म्हणतात, त्यांना जेवू पण घाला, वर दक्षिणा पण द्या। बघा, जर तुम्ही जर पूजा नाही केली तर ते तामस अन्न होतं। गीतेमध्ये पण तो संदर्भ सांगितलेला आहे। म्हणून आपला जो विधी आहे तो आपल्याला नित्यने, म्हणजे जे एखादं साधं जर आपल्या घरी आले आपल्याला तो विधी करता आला पाहिजे। अनुसया म्हणते की आता मी संकल्प सोडते आहे, तुम्ही आता विधीपूर्वक भोजनाचा स्वीकार करावा। त्यांनी सांगितलं, अनुसया माता आमची व्रत आहे। बघा, त्यांनी दुसरं आता विघ्न टाकलं। कोणी? ब्रह्मा विष्णू महादेवाने त्यांनी सांगितलं, तो विवस्त्र होऊन आम्हाला भोजन दे। जर तो विवस्त्र होऊन आम्हाला भोजन दिलं नाही तर आम्ही संकल्प घेणार नाही। असं म्हटल्याबरोबर वज्राप्रमाणे अनुसयाच्या अंतकरणात शब्द आदळला। ती स्तब्ध उभी राहिली। तिला वाटलं, कसं शक्य आहे? विवसून यांना भोजन कसं द्यायचं? नाही तर माझं पतिव्रता भंग होईल। त्यांनी पुन्हा परमेश्वराची प्रार्थना चालू केली, हे देवा धाव, आता या संकटातून तूच मला वाचव। जेव्हा जेव्हा अनुसय मातेला कसं विघ्न यायचं तेव्हा ती परमेश्वराची आराधना करायची, प्रार्थना करायची। पण लक्षामध्ये ठेवा, फक्त दुःख आलं की प्रार्थना करू नका। अनुसया माता ही 24 तास अखंडपणे परमात्म्याची चिंतन करायची। असं नाही की विघ्न आलं कीच प्रार्थना करायची, असं नाही। ते अखंडपणे श्री दत्तात्रय प्रभू त्या ठिकाणी होते ना, दरोतीला त्यांची सेवा होतच असत। हे देवाची सेवा करणं सुद्धा एक प्रकारचं चिंतनच आहे। आणि मग त्यांनी सांगितलं, माझं दयाघना परमेश्वर रक्षण करा, नाहीतर माझा प्राण जाऊ द्या तरी चालेल, कारण परंतु ही क्रिया तर मी करू शकत नाही। अशा प्रकारची ती प्रार्थना करू लागली। श्री दत्तात्रय प्रभूंनी हा मनोरथ आपल्या मातेचा ओळखला। दुडूदुडू धावत आईजवळ आले। त्यांनी तिन्ही देवाच्या शिरावर आपले श्री कमल ठेवून क्षणार्धामध्ये त्या ब्रह्मा विष्णू महादेवाला बालक केलं। श्री दत्तात्रय प्रभूंनी विज्ञान सामर्थ्याने त्या ठिकाणी बालक केलं आणि आपल्या आईजवळ घेऊन आले। ते तिन्ही जे बालक रडू रडू आक्रोश करू लागले।
अनुसय मातेची समाधी भंगली, बाळाला आपल्या सैंग ऋषींना कडेवर घेतलं आणि पाहते तर काही त्याच्यासमोर तीन बालके होती. तिला कळून चुकलं की हे तीन बालक म्हणजे ब्रह्मा विष्णू महादेव आहे. आता ते दिसत नाहीये, कुठे गेले? तिने ओळखलं. सैंग ऋषीला हृदयाशी धरलं, चुंबन घेतलं. त्या तीन बालकांना निरखून पाहू लागली. त्यांच्या रडणे काही थांबे ना. ती त्यांच्याजवळ गेली आणि तिन्ही बालकांना आपल्या जवळ घेतलं, त्यांना पाळण्यामध्ये टाकलं. अशा प्रकारे ती बालकं रडवू लागली. त्यांना आता जेवू घातलं पाहिजे. मग अनुसया मातेने तिघा बालकांना आपल्या जवळ घेतलं आणि तो भात करून त्यांना छोटे छोटे घास त्यांना भरवले. ती बालक तर विवस्त्र होती. त्यांचं मुख प्रक्षालन केले आणि त्या तिघांना पाळण्यामध्ये टाकलं. इकडे अतृषी अनुष्ठानाला बसले होते, ते आपल्या घरी आले. त्यांनी जाणलं आपल्या घरी काहीतरी चालू आहे आणि आपला जो बाळ आहे सैंगृष्य काही सामान्य नाही. परमेश्वर कृपेने प्राप्त झालेला तो जीवात्मा नाही तर परब्रह्म परमेश्वराचा अवतार आहे. आपल्या घरी जे अतिथी आले ब्रह्मा विष्णू महादेव, हे तिघी ब्रह्मा विष्णू महादेव हे परीक्षा पाहण्यासाठी आलेत. अतिऋषी अनुष्ठान आटवून आपल्या घरी आले. अनुसया माता त्यांच्या समोर आले. सैंग ऋषींच्या आणि मातेच्या मुखाकडे अतृषींनी बघितलं. तेवढ्याच मध्ये नारद त्या ठिकाणी आले. नारदाने लगबगी नारदाला प्रणाम करण्यासाठी त्यांनी दोरी पाळण्याची सोडली, समोर गेली आणि अनुसया माता स्तब्ध उभी राहिली. नारद महर्षी म्हणतात, तुमची जी तेज आहे, तुमचं जे तप आहे फार अपूर्व आहे. जे बाळ आहे सैंग ऋषी हे परब्रह्म परमेश्वरचा अवतार आहे. नारद म्हणतात, हा पाळणा तर रिकामाच आहे, म्हणजे पाळण्यामध्ये कोण आहे? आणि मग अनुसया मातेने सर्व ती कथा सांगितली. इकडे बरेच दिवस झाले, निघून गेले. हे तिघांच्या पत्न्या काळजीमध्ये पडल्या. पाठीमागचा वृत्तांत सर्व अतृषींना सांगितला. इकडे तिन्ही पत्न्या काळजीमध्ये पडल्या. बरेच वर्ष झाली, बरेच दिवस झाले, आपले पती जण आले नाही. नारदाला सांगितलं, नारदजी आमचे पती कुठे गेले, तुम्ही त्यांना जरा त्यांची माहिती आम्हाला सांगा. आणि मग नारदाने सांगितले की तुमचे जे पती आहेत ना, ते अनुसया मातेजवळ आहेत आणि तिन्ही ती बालक झालेली आहे. असं म्हटल्याबरोबर तिघींच्या अंतकरणामध्ये धस्स झालं. आणि मग तिने सांगितलं की आपण जाऊ. त्यांनी सांगितलं, तुम्ही जा, आता तुम्ही चूक केली, तुम्ही सत्वहन करण्यासाठी गेल्या, जा, त्याची माफी मागा. ती फार मोठी सती आहे, जर तुम्ही तिला जर माफी मागितली तर तुमचे पती तुम्हाला सुखरूप भेटतील. अशा प्रकारे तिघी जणी बद्रिकाश्रम मध्ये आल्या. आल्याबरोबर अनुसया मातेचे पाय धरले. तिने सांगितलं, माता आम्हाला माफ कर, आमच्याकडून चूक झाली. आम्ही या तिघांना सत्वहन करण्यासाठी पाठवलो. हे तिघी बालक नसून हे तिघी आमचे पती आहेत. तिने सांगितलं, परमेश्वर दयाघन आहे, मी तुम्हाला माफ केलेला आहे. परमेश्वराने तुमचा जो दोष आहे तो सामावून घेतलेला आहे. त्यांना तिघांना उठवतात. मग नारद ऋषी सर्व सांगतात की अतृषी हे तीन जे तीन बालक ब्रह्मा विष्णू महादेव अनुसय मातेची फजिती करण्यासाठी आले होते, स्वतःची फजिती करून घेतली. आणि मग अनुसया माता सांगते की जा, ते पाळण्यामध्ये तिघे बालक आहेत, तुम्ही पती आहेत, त्यांना तुम्ही घ्या. पण तिघे पण सारखे दिसू लागले, ब्रह्मा विष्णू महादेव सारखे दिसू लागले. आता आपला पती नेमका कोणता आहे, कशा प्रकारे ओळखायचा,
जर आपण दुसऱ्याला हात लावू तर आपलं सत्व हरवून जाईल, आपलं सत्व भंगेल। म्हणून त्यांनी सांगितलं की तिन्ही बालके सारखेच आहेत, आम्ही ओळखू शकत नाही, आपणच आता त्यांची ओळख करून द्या। आणि असं म्हटल्याबरोबर अनुसया मातेने जे बालक होते सैंग ऋषी म्हणजे श्री दत्तात्रेय महाराज त्यांच्याकडे बघते। आणि बघितल्याबरोबर दत्तात्रेय महाराज तिन्ही बालकांकडे बघतात आणि तिन्ही बालकेही मोठे होतात। अशा प्रकारे ते मोठे झाल्यानंतर ब्रह्मा विष्णू महादेव आणि लक्ष्मी पार्वती पार्वती सावित्री हे तिघेही साही जण अनुसया मातेकडे त्यांचे पाय धरतात, त्यांना सांगतात माते आम्हाला माफ कर, तू आमची आई आहे, बालक होऊन तुम्हाला तू आम्हाला आमचं जे काही पालन पोषण केलं तू आमची माता आहेस, आम्हाला माफ कर। अनुसया म्हणते जर तुम्ही मला माता मानता, आई कधी आपल्या मुलाला म्हणजे शासन म्हणजे शिक्षा करत नाही, मी तुम्हाला माफ केलं। परंतु याही मध्ये जो परमपिता परमेश्वर आहे दत्तात्रेय महाराज तुम्ही त्यांना शरण जा, ही सगळी अतर्क लीला ती परमेश्वराची आहे, तुम्ही त्यांचं दर्शन घ्या। असं म्हटल्याबरोबर ते ब्रह्मा विष्णू महादेव त्यांच्या तीन पत्न्या श्री दत्तात्रेय प्रभूंकडे येतात, दत्तात्रेय प्रभूंशी प्रार्थना करतात, त्यांची स्तुती करतात आणि म्हणतात की अहो भाग्य आम्हाला आपल्या दर्शनाचा योग झाला। अशा प्रकारे श्री दत्तात्रेय प्रभूंनी जे काही अनुसया मातेवर संकट आलेलं होतं ते दूर केलेलं आहे। अनुसया मातेचा आनंद द्विगुणित झाला। सैंग ऋषीला आसनावर बसून तिने मनोभावे पूजा वंदन केलं, देवतेंनीही वंदन केलं, सर्वजण निरोप घेऊन आपापल्या स्थानी निघून गेले आहे। आणि म्हणून आपण सुद्धा परमेश्वराला प्रार्थना करायची आहे, हे देवा श्री दत्तात्रेय महाराज आमच्या जरी कुठल्या प्रकारचं जरी विघ्न आलं तर आम्हाला आपण सहाय्य करावं, कुठल्या देवतेने जर आम्हाला विघ्न केलं तर आपण सहाय्य करावं, अशी आपण श्री दत्तात्रेय प्रभूंच्या श्री चरणी प्रार्थना करायची आहे। बघा ज्या ठिकाणी देवता परमेश्वराला शरण जातात तिथे जीवाने शरण जाऊ नये का परमेश्वराला? पण आपण तर अज्ञानामुळे आपण देवतेंची भक्ती करतो, आपण जीवाची भक्ती करतो, जीवाची भक्ती करून काही फायदा नाही, देवतेची भक्ती करूनही काही फायदा नाही। अहो देवता ह्या परमेश्वराच्या दासी आहेत, त्या ओळखणे आहे। म्हणून ह्या चरित्रामध्ये आम्ही शिकलो जर देवता परमेश्वराला शरण जातात तर जीवाने परमेश्वराला शरण का जाऊ नये? परमेश्वराला शरण जाऊन आपण जोपर्यंत आपल्या देहामध्ये जीव आहे तोपर्यंत आपण एकनिष्ठतेपणे परमेश्वराची भक्ती आपण केली पाहिजे। अनुसया माता एकनिष्ठ होत्या, जेव्हा त्यांना विघ्न आलं त्यांनी दत्तात्रेय प्रभूंची आराधना केली, त्यांनी आपल्या पतीची नाही केली, नातेवाईकाची केली का त्यांनी आराधना? नाही, परमपिता परमेश्वराची त्यांनी प्रार्थना केलेली आहे। परमेश्वराची प्रार्थना करून जो गारांचा कधी भात होतो का? जी अशक्य गोष्ट त्यांनी परमेश्वराला विनंती करून शक्य करून घेतली। आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जी काही अशक्य गोष्ट आहे परमेश्वराच्या कृपादृष्टीने आपण ती शक्य करून घेऊ शकतो, याचं उदाहरण म्हणजे ही लीळा आहे। ज्याप्रमाणे ब्रह्मा विष्णू त्यांच्या तीन पत्न्या यांचा श्री दत्तात्रेय प्रभूंनी गर्व हरण केला, देवाला सुद्धा विनंती करा, देवा माझ्या ठिकाणी निरर्थक गर्व येतो, मला पैशाचा गर्व येतो, मला संपत्तीचा गर्व येतो, मला अनेक अनेक गर्व येतात, हे सुद्धा आपण निशेष नाहीशे करा आणि आम्हाला भक्तामध्ये प्रवृत्त करा, गर्व दूर करून आम्हाला अशी दत्तात्रेय प्रभूंची सेवा करता आली पाहिजे। दत्तात्रेय प्रभूंना तर गर्व चालतच नाही, तो पुढे आपण पाहणार आहोत। आणि म्हणून जर तुम्हाला जीवनामध्ये
परमेश्वर प्राप्त करायचा असेल अनन्य भावे परमेश्वराला शरण जा, कुठल्या देवतेला शरण जाऊ नका, जीवाला शरण जाऊ नका। ही लीला तुम्ही आठवा, जिथे ब्रह्मा विष्णू महादेव शरण गेले तिथे जीवाची काय गत आहे। म्हणून सकळ व्यापार परमेश्वराच्या अधीन आहेत, सकळ देवता परमेश्वराच्या अधीन आहेत, जीवाने परमेश्वराच्या अधीन होऊ नाही का? जर आपण परमेश्वराच्या अधीन झालो म्हणजे परमेश्वराचं म्हटलेलं केलं तर आपल्याला सुद्धा अनुसया मातेप्रमाणे परमेश्वर आपल्याला पदोपदी सहाय्य करतील। यासाठी परमेश्वराचं चिंतन करा, परमेश्वराचं मनन करा, परमेश्वराच्या स्तोत्रांचं पठण करा, परमेश्वराची सेवा करा, कुठल्या प्रकारचं विघ्न येणार नाही। ही लीळा लक्षामध्ये ठेवा आणि परमेश्वराला श्री दत्तात्रेय प्रभूंना अनन्य भावे शरण जा एवढंच सांगतो। दंडवत प्रणाम। हे उदाहरण।